चार द्रव्याचे मोजमाप उजळणी द्रव्य आपल्या भोवती जाणवणारे सर्व काही द्रव्याचे बनलेले आहे अगदी न दिसणारी हवा देखील द्रव्यच आहे उदाहरणार्थ टेबल चेंडू बाक यासारख्या वस्तू द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनले आहे हे तुम्हाला माहिती आहे अणू सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग मिळून अणू बनतो ज्याला वस्तुमान आहे व जे जागा व्यापते त्याला द्रव्य असे म्हणतात जे काही आपण पाहतो व ज्याला स्पर्श करू शकतो त्याला द्रव्य असे म्हणतो उदाहरणार्थ पुस्तक पाणी वीट हवा द्रव्य जागा व्यापते एका शंभर मिलीलीटर चंचूपात्रामध्ये शंभर मिलीलीटर पाणी भरा त्यात एक लहान दगड टाकून पहा की पाण्याच्या पातळीत काही फरक पडला का त्याचे निरीक्षण करा निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे असे का होते चंचू पात्रामधील पाण्यात काही जागा दगडाने घेतली म्हणून पाण्याची पातळी वाढली आणि पाणी बाहेर पडले यावरून द्रव्य जागा व्यापते हे लक्षात येते दगडाने जितकी जागा व्यापली तितके पाणी बाहेर पडले द्रव्याला वस्तुमान असते प्रयोग एक तराजू आणि वेगवेगळ्या आकाराचे विटेचे दोन तुकडे घ्या तराजूच्या दोन्ही पारड्यात एक एक तुकडा ठेवा मोठा तुकडा असलेले पारडे खाली जाईल असे का होते खाली गेलेल्या पारड्यातील विटेचा तुकडा मोठा आहे व वर गेलेल्या पारड्यातील विटेचा तुकडा लहान आहे खाली गेले कारण त्यातील द्रव्य साठा अधिक आहे आकारमान द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात आकारमान इंग्रजी वी ह्या अक्षराने दाखवले जाते उदाहरणार्थ फुगलेला फुगा दगड ठोकळा चंचूपात्र एखाद्या वस्तूमध्ये द्रव्याचा साठा किती आहे याला वस्तु द्रव्याचे वस्तुमान वस्तुमान म्हणतात ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दाखवते वस्तुमानाला इंग्रजीमध्ये एम या अक्षराने दर्शवले जाते वस्तुमान जी म्हणजेच ग्रॅम किंवा के जी म्हणजेच किलोग्रॅम या एककात मोजले जाते द्रव्याचे गुणधर्म एक द्रव्य हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते दोन द्रव्य जागा व्यापते तीन द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते